ज्ञानगंगा अभयारण्यातील उड्डाणपुलाच्या मागणीला जोर वाढला. ज्ञानगंगा अभयारण्यातून बुलढाणा बोथा मार्गावरील रात्रीची वाहतूक कायमस्वरूपी बंद करून उड्डाणपूल बांधण्यात यावा याबाबत वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्याकडून वारंवार मागणी करण्यात आली असून आता आमदार संजय गायकवाड यांनी देखील या मागणीवर सभागृहाचे लक्ष वेधत पाठपुरावा सुरू केला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात विविध प्रजातीचे वन्यजीव वास्तव्यास आहे. सदर अभयारण्यात वन्यजीवांचा मुक्त संचार असतो. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी एका आदेशानुसार जुलै 2015 पासून ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणारा रस्ता रात्री 10 ते सकाळी 5 वाजतापर्यंत बंद करण्यात आला आहे. सदर रस्ता बंद केला तेव्हापासून रात्रीला कोणत्याही अपघातात वन्यजीवांचा बळी गेलेला नाही. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये वाचा फोडत रात्री 10 वाजतानंतर त्या ठिकाणी सर्व ट्रॅफिक बंद केली जाते आणि त्यामध्ये काम करायचे असेल तर फॉरेस्ट परवानगी देत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी जो 14 किलोमीटरचा आडवळण रस्ता आहे तो सरळ 11 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याची मागणी प्रस्तावित आहे. तो जर उड्डाणपूल झाला तर त्या ठिकाणी नागरिकांना केव्हाही वाहतूक करणे सोयीस्कर होईल अशी मागणी त्यांनी केली आहे. सदर पुलाबाबत नितीन गडकरी यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव गेला आहे आणि लवकर तो प्रस्ताव मंजूर होईल अशी अपेक्षा आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी मागणी केल्याबद्दल वन्यजीव सोयरेकडून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बुलढाणा बोथा याच्यातला जे ज्ञानगंगा अभयारण्य आपलं आहे, अनेक वन्यजीवांचा वावर त्या ठिकाणी आहे. लोकांना वन्यजीवांबद्दल एक वेगळं आकर्षण आहे. अनेक वन्यजीव वाघाचं असेल बिबट्याचं असेल याचं दर्शन घेण्याकरता अनेक लोक ताडोबाला जातात, कोणी कानाकेसरीला जातात, कोणी टी व्हीवरचं ते डिस्कवरी किंवा जिओग्राफी चॅनल पाहतात आणि अशा प्रकारचे हे प्राणी आता दुर्मिळ होत असताना अनेक प्रजाती नष्ट होत असताना त्या जगल्या पाहिजे, त्याचं प्रजनन वाढलं पाहिजे आणि भविष्यामध्ये त्यांना त्यांच्या जंगलामध्ये मुक्त वावर देखील करता आला पाहिजे. याच्याकरता माणसांचा जो डिस्टर्बन्स त्यांना त्या ठिकाणी होत आहे हे थांबलं पाहिजे आणि म्हणून अनेक वेळेस रात्रीच्या वेळेस 10 ते सकाळी 6 पर्यंत बंदी जरी त्या रोडवर असली तर अनेक लोक दादागिरीने घुसून काही ड्रंक अँड ड्राईव्ह करून त्याच्यामध्ये जनावरं त्यांनी त्यांचा जीव जातो, मृत्युमुखी पडतात आणि त्या प्राण्यांना वाचवण्याकरता मी त्यांना मांडणी केली की जर हा पूल आपण बांधला, 14 किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यावर सरळ पूल 11 किलोमीटरचा येतो, तर त्या ठिकाणी रात्रीची दिवसाची सगळीच वाहतूक बंद होईल आणि प्राणी मुक्तपणे संचार करू शकतील आणि त्या प्राण्यांचं दर्शन घेण्याकरता आम्हाला ताडोबा किंवा कानाकेसरी जाण्याची गरज पडणार नाही. त्याच पुलावर मेट्रो स्टेशनला ज्या पद्धतीनं स्टेशन असतात, पार्किंगची व्यवस्था असते आणि लोकांना वरून नजरा पाहता येईल अशा प्रकारचे स्टेशन निर्माण करायचे जेणेकरून लोकांना वरूनच प्राण्याचं दर्शन करता येईल आणि तो प्रस्ताव माननीय गडकरी साहेबांकडे मंजुरीला गेलेला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.